तो कार्यक्रम संपला अतिशय दुखद बातमी आपल्याला सगळ्यांना ऐकावी लागली। 1 जून 1963 ला जन्माला आलेले आणि कालच्या 1 जूनला 60 वर्ष पूर्ण झालेले प्राध्यापक हरी नरके, त्यांचं वय इतकं कमी असताना आज अचानक ते आपल्याला सगळ्यांना सोडून गेले। आम्ही सगळेजण राजकीय जीवनामध्ये काम करत असताना विशेषतः महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर पूर्ण श्रद्धा ठेवून जे त्यांनी लेखन केलं, जे त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी विचार मांडले, त्यांचा एवढा त्या बाबतीमध्ये जबरदस्त अभ्यास होता। पुरोगामी विचारांचे लेखक, प्राध्यापक, आणि मला आठवते अनेक वेळेस ज्यावेळेस समित्या करायचा प्रश्न यायचा आणि त्या समितीमध्ये अभ्यास असणाऱ्या व्यक्तींचा समावेश करत असताना पहिलं प्रकर्षाने नाव पुढे यायचं ते म्हणजे हरी नरके साहेबांचं, आणि सर्वांशी अतिशय मन मिळाव अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव। मध्ये काही आजार झाला म्हणून थोडे बाहेर जाऊन त्यांनी ट्रीटमेंट घेतली, परंतु तिथून आल्यानंतर जवळपास काही किलो वजन त्यांचं कमी झालं। माननीय भुजबळ साहेबांनी देखील त्यांना सांगितलं की आपण मुंबईमध्ये एवढे प्रख्यात हॉस्पिटल आहेत, डॉक्टर्स आहेत, तिथं आपण तुम्हाला दाखवूया, पण ज्या प्रकारे काळजी घ्यायला पाहिजे, दुर्दैवाने त्यांच्याकडनं स्वतःच्या आरोग्याची चांगली काळजी घेतली गेली नाही। आणि मी आणि भुजबळसाहेब मगाशी त्या कार्यक्रमामध्ये शेजारी शेजारीच बसलो होतो आणि ती बातमी आली, आम्हाला दोघांना अक्षरशः तो शॉक होता। आजही मन तयार होत नाही की नरके साहेब आपल्यातनं निघून गेले। खरं आता इथून पुढच्या काळामध्ये जे सध्या इतर मागासवर्गीय समाज असेल किंवा बहुजन समाज असेल, मागासवर्गीय समाज असेल, ह्या सगळ्यांच्या बद्दल अतिशय पोटतिडकीनं आणि स्पष्टपणे विचार मांडणारं हे व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेलं। मी व्यक्तिशः माझ्या वतीनं तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, राज्याच्या जनतेच्या वतीनं हरी नरके साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि कदापिही त्यांची जी पोकळी आहे ती भरून निघणार नाही। अनेकदा आम्ही एकत्र बसायचो त्यावेळेस एवढा त्यांचा गाढा अभ्यास ह्या सगळ्या गोष्टीवर असायचा, ह्या व्यक्तींच्यावर, ह्या महान विभूतींच्यावर असायचा की तसा अलीकडच्या काळामध्ये मी खूप जणांशी चर्चा करत असतो, इतका बारकाईनं अभ्यास करणारा अलीकडच्या काळातला नरके साहेबांच्याशिवाय दुसरा कुणी मला तरी पाहायला मिळाला नाही। मी त्यांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि एवढंच सांगतो की महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेबांचे आंबेडकरांचे विचार पुढे नेण्याचं त्यांचं अधुरं राहिलेलं काम आम्ही सगळेजण आमच्या परीनं पुढे नेण्याचा निश्चितपणे प्रयत्न। खरंतर हरी नरके ओबीसी विचाराचे मोठे पुरस्कर्ते होते। या प्राध्यापक हरी नरकेनी ओबीसीच्या जनजागृतीसाठी, हक्कासाठी अनेक वर्ष लढणारा हा नेता आज आपल्यातून हरपल्याचं दुःख नक्की आहे। ती पोकळीही भरून निघणार नाही। त्यांनी त्यांच्या विचारातून, व्याख्यानातून ओबीसी जनतेला जागृत करण्याचं काम केलं। जनतेच्या हक्काची, ओबीसीच्या हक्काची लढाई शेवटपर्यंत निकराने लढणारा माणूस आज पडद्याआड झाला, याचं अत्यंत दुःख ओबीसी समाजाला, ओबीसी कार्यकर्ता म्हणून मला सुद्धा अतीव दुःख। मुंबईमध्ये आपण तुम्हाला उद्या मीटिंग होते, आमची संत
मीटिंग आहे त्या मीटिंगसाठी ते आज सकाळीच निघाले, ते पण 6 वाजता निघाले आणि मग तिथून बीकेसीमधून ते पुण्याहून आले बीकेसीमधून एम एस सीकडे जाण्यासाठी, तर त्या बीकेसीमधून त्यांना कुठेतरी उलटी झाली आणि नंतर मग उलटी झाल्यानंतर ड्रायव्हर फक्त फक्त त्यांच्याबरोबर होता, तर त्यांनी त्यांना म्हणायचं की आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया, परत त्यांना 4-5 मिनिटामध्ये जे उलटे झाले ते पोचवले आणि मग तुम्ही बोलवलं वगैरे त्यांच्या ड्रायव्हरने वगैरे कोणते त्यांचे जवळ हॉस्पिटलच्या शिक्षणाचे घेऊन त्याला मी येतो आणि आले जनरल पोचले आणि आले इथे मग तो त्यांनी ह्या डॉक्टरांनी प्रयत्न पण केले की मृत्यू झालेला होता, आम्ही तरी सुद्धा प्रयत्न केला की जे काही आम्हाला शेवटचं करणं करणं आवश्यक आहे सगळं केलं बोलून आणि तेच मुली जे आहेत गेलेले होते, हा त्याच्यात अतिशय सिव्हिअर असा होता तो आणि 2 मिनिटांमध्ये काम असं गाडी पुरोगामी जी चळवळ आहे तिला फार मोठा धक्का बसतो.